अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। वर्षभरातील सगळ्यात मोठा सण, आनंदाचा सण म्हणजे दिवाळी। ही दिवाळी सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश, उत्साह, आनंद घेऊन येत असते। दिवाळी म्हणजे नवीन विचारांचा, नवीन काही करण्याचा आणि नवीन वर्षही सुरू होण्याचा हा सण आहे। दिवाळी, धनत्रयोदशी, अमावस्या, कृष्ण चतुर्दशी, नरक चतुर्दशी आणि बलिप्रतिपदा, पाडवा, यानंतर भाऊबीज सुरुवात होते ती गायगोऱ्याच्या बारसेच्या दिवशी। गायगोऱ्याची त्या दिवशी सायंकाळी पूजा करून गायला नैवेद्य दिला जातो। की गाय आपल्या हिंदू धर्मियांसाठी नवे तर संपूर्ण जगासाठी एक वरदान आहे, म्हणून गायीचं पूजन हे प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे, अनेक पूजांमध्ये सांगितलेलं आहे, अनेक विधीमध्ये गोपूजनाशिवाय तो विधी पूर्ण होत नाही, आणि काही कर्म करण्यासाठी सुद्धा गो प्रदान करण्यासाठी म्हणजे दान देण्यासाठी सांगितलेलं आहे। अशा प्रकारे गायीचं महत्त्व आहे, आरोग्याच्या दृष्टीने, भौगोलिक दृष्टीने, धार्मिक दृष्टीने, सर्व दृष्टीने गायीचं महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं हे गायगोऱ्याच्या वारशाचे दिवशी। त्यानंतर धनत्रयोदशी, धन्वंतरीचा प्राकट्य दिवस हा विष्णूच्या 24 अवतारापैकी धन्वंतरी हा एक अवतार आहे। भागवतामध्ये या 24 अवतारामध्ये धन्वंतरी यांचं नाव आहे। या दिवशी काय करावं, औषध किंवा आरोग्य याच्याशी निगडीत जेवढे काही स्थान असतील या ठिकाणी धन्वंतरीची पूजा तर अवश्य करावी। त्याच दिवशी त्यांनी तिथे धन्वंतरी पूजनासोबत लक्ष्मीपूजन, कुबेरपूजन केलं तरी चालतं आणि ते योग्य आहे। आपण सर्वांनी घरी सायंकाळी धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे, असेल फोटो तर फोटोची पूजा करा, फोटो असलाच पाहिजे असं काही नाही। घरी सुपारी मांडून धन्वंतरी, कुबेर यांचं पूजन करावं, पैसे ठेवण्याच्या ज्या जागा आहेत त्या जागेचंही पूजन करावं, आणि सायंकाळी हळद घालून मीठ न टाकता कणकेचा कच्चा दिवा तयार करायचा आहे, उकडायचा नाही, कच्चा दिवा तयार करायचा आहे। आणि आपल्या मुख्य द्वाराच्या बाहेर हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे। यामध्ये कुठलंही तेल आपण वापरू शकता, तिळाचं तेल वापरलं तर बरंच राहील, कारण सगळ्यात चांगलं तिळाचं तेल आहे, नाही तर जे आपल्याला उपलब्ध होईल ते तेल आपण वापरू शकता। मिळाला काळा कपडा तर काळ्या कपड्याची वात करा, नाहीतर आपल्या कापसाच्या वातीला बुक्का वगैरे लावून काळं करून हा दिवा लावायचा आहे। ह्या दिव्याला यमदीपदान असं सांगितलेलं आहे। काही उडदाचे दाणे, उडीद, साबित उडीद यामध्ये उडदाचे दाणे दिव्यामध्ये तेलासोबत टाकायचे आहे। आपल्या घरी आरोग्य नांदावं, अपमृत्यू होऊ नये यासाठी यमदेवतेला, दक्षिणेची देवता ही यम आहे म्हणून या देवतेला हा दिवा अर्पण करायचा आहे, द्यायचा आहे, हे धन्वंतरीच्या दिवशी करायचं आहे। नरक चतुर्दशी म्हणजे पहिलं पाणी, या दिवशी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती 4 वाजता 5 वाजता उठून आपल्या घरी सुवासिनी आपल्याला ओवाळतात, औक्षण करतात, आंघोळ घालतात, ह्याला पहिलं पाणी कोणी म्हणतात, नरक चतुर्दशीचं स्नान म्हणतात, पहाटेचं स्नान हे करायचं असतं। अनेक ठिकाणी याच दिवशी सकाळी दिवाळी पहाट होत असते, म्हणजे गाण्याचा कार्यक्रम होत असतो, आणि हा दिवस आपल्या अपमृत्यू टाळण्यासाठीचा एक दिवस आहे। या दिवशी यमाचं तर्पण सांगितलेलं आहे करायला, हे आपण करावं। धर्मदेवाचे 14 नावं घेऊन प्रत्येक नावाने दक्षिणेकडे तोंड करून
पाणी द्यायचं असतं, याला तर्पण विधी जो आपण श्राद्धामध्ये करतो तशाच प्रकारचा हा तर्पण विधी यमाच्या नावाने या दिवशी करायचा आहे। यामुळे आपण मृत्यू टळतो हे याच्या मागचं विशेष आहे। म्हणून ह्या कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी आपल्या घरी हा यमतर्पण विधी करावा याची माहिती आपल्या गुरुजींकडून आपण व्यवस्थित घ्यावी। जमलं तर त्याचाही एक व्हिडिओ यावरती अपलोड केला जाईल। त्यानंतर अश्विन अमावस्या या दिवशी घरी सायंकाळी लक्ष्मीपूजन करावं। लक्ष्मीपूजन याबरोबर विष्णूचं पूजन, कुबेराचं पूजन आपल्या घरी करावं। ज्यांना मंत्र येत असतील त्याप्रमाणे करावं, ज्यांना मंत्र येत नसतील, कोणी ब्राह्मण वगैरे मिळाले तर चांगली गोष्ट आहे, नाही मिळाले कारण या दिवशी फार धावपळ असते ब्राह्मणांच्या मागे, मिळाले ब्राह्मण तर ब्राह्मणांना बोलून पूजा करावी, नाही तर आपण स्वतः गणपतीची पूजा करावी, कलशाची पूजा करावी। लक्ष्मी म्हणजे पैसे सिक्के वगैरे काही असतील, लक्ष्मीची मूर्ती असेल, विष्णूची मूर्ती असेल तर याची पूजा करावी, आणि त्यासोबत पैसे ठेवण्याच्या जागा वगैरे असतील त्यांची पूजा करावी, लह्या बतासे यांचा नैवेद्य दाखवून आरती करावी। यानंतर पाडवा बलिप्रतिपदा नवीन वर्ष या दिवशी संवत बदलतो। पहिलं संवत संपून दुसऱ्या दिवशी नवीन संवत सुरू होत असतं, म्हणून याला वर्ष बदल म्हणतात। साडेतीन मुहूर्तापैकी हा असलेला एक अर्धा मुहूर्त आहे। या दिवशी प्रतिष्ठानचं लक्ष्मीपूजन करा। प्रतिष्ठान म्हणजे दुकान, व्यापार, व्यवसाय ज्या ठिकाणी होतात या ठिकाणचं लक्ष्मीपूजन नवीन वर्षाचं केलं जातं। म्हणून पाडव्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा आहे। ही अनेक वर्षापासून आपण आपल्या घरी आजूबाजूच्या खेडेगावामध्ये तालुका लेवलवरती अनेक शहरांमध्येही ही प्रथा आहे, पण आजकाल अमावस्येलाच सायंकाळी लक्ष्मीपूजन करताना दिसतात। ते चूक आहे असं नाही, पण आपल्या इथे परंपरा आहे की नवीन वर्षाचं नवीन खाते वही पूजन आहे खरं अर्थ याचा। दुकानाचे खाते हे या दिवाळीचे दिवाळी असे होते, त्यामुळे पाडव्याच्या दिवशी नवीन वर्ष सुरू होत असल्यामुळे घरी न करता दुकानामध्ये हे खाते पूजन केलं जातं। खाते म्हणजेच लक्ष्मी समजून याचं पूजन केलं जातं। नवीन वस्त्र वापरणे, दागदागिने खरेदी करणे, मुलांना नवीन वस्त्र देणे आणि आनंदाने हा बलिप्रतिपदा उत्सव करायचा असतो। सायंकाळी बळीराणा काढून ऑक्शन करून हा बळीराणा चिरला जातो। त्यामध्ये एखादं सोनं नाणं ठेवून ते काढलं जात असतं, याला बळीराणा म्हणतात। हे बलिप्रतिपदेच्या दिवशी करायचं असतं। हे ज्यांच्या घरी प्रथा आहे त्यांनी करावं, नाही त्याची व्यवस्थित माहिती घेऊन आपल्यालाही ज्यांच्या घरी नाही त्यांनाही ही प्रथा सुरू करता येईल। प्रथा म्हणून नाही आहे, हे आपल्या सणांचं एक महत्त्व आहे। सण हे आपल्या हिंदू धर्मियांसाठी नवनवीन काही घेऊन येणारे आहेत, म्हणूनच आपल्या धर्माला सनातन असं म्हटलं जातं। यानंतर दिवाळीतील शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज। भावाची आणि बहिणीची घट्ट नाळ करणारा हा सण आहे। बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ मोठ्या आनंदाने काही ओवाळणी बहिणीला देत असतो। ज्या बहिणी लग्न होऊन सासरी गेलेले आहेत त्या भाऊबीजेसाठी माहेरी येत असतात। हक्काने हा भाऊबीजेचा सण आपला आहे म्हणून या सासरून माहेरी येत असतात। अशा प्रकारचा हा आनंद उत्साह वाढवणारा, नाते घट्ट करणारा आणि सर्वांना आनंद देणारा दिवाळी सण आपण दरवर्षी मोठ्या मनाने, मोकळ्या मनाने, कुठलेही किंतु परंतु मनामध्ये न ठेवता सर्वांनी हा सण साजरा करावा। शेजारच्यांना, नातेवाईकांना आपण फराळासाठी बोलवतच असतो, पण हा फराळ पहिल्यांदा ज्यावेळेस तयार होतो त्यानंतर धन्वंतरीच्या पूजनाच्या वेळेला या फराळाचा नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर हा फराळ खाण्यासाठी सुरुवात करावा। अशा प्रकारे सर्वांनी हा दिवाळी सण साजरा करावा। दरवर्षी राष्ट्रसंत पासलेवकर महाराज यांची जयंती नरक चतुर्दशीच्या दिवशी असते। सर्व आश्रमांमध्ये ही जयंती साजरी केली जाते। ज्यांना जवळ असेल जो आश्रम त्या आश्रमामध्ये जाण्याचा प्रयत्न करावा किंवा आपल्या घरीच सद्गुरूंचं स्मरण करून हा जयंती उत्सव आपण आपल्या घरी साजरा करावा।
सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय।